आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रदूषणाच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांनी गेली 15-20 वर्षे लढा चालू ठेवला, आता सुद्धा काही मंडळी त्याच पद्धतीने लढा देत आहेत. आता मागाशी सरांनी सांगितलं, आता अडचण काय झाल्या, माझ्यावर ना म्हणणार आणि पाठिंबा देतोस त्यांनी पहिला सांग. मला उल्हासानं सांगितलंय सर्वपक्षीय आहे प्रदूषणाबद्दल आहे, त्यामुळं वारणेच्या प्रश्नाबद्दल मी नक्की तालुक्याबरोबर असेल, पण त्यामध्ये सन्माननीय तोडगा आता लवकर त्या संघर्षाच्या पलीकडे एक वेगळा संघर्ष पाणी प्रश्नावर कावेरी आणि कर्नाटक त्या तामिळनाडू आणि कर्नाटक सारखा आमचं व्हायला नको. इचलकरंजी आमच्या शेजारचा तालुका आहे, त्यामुळं सन्माननीय तोडगा आमदार साहेबांनी पण त्यामध्ये काढावा. आता प्रत्येकाला पण पाठिंबा दिले पाणी देणार नाही म्हणून, पण मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य असल्यामुळं माझ्यावरना सांगतो, तुमच्याबरोबर तर आहे पण तोडगा निघायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. ही सभा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं बोलवण्यात आली आणि सगळ्या पक्षाच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी इथं उपस्थिती लावली. भले काही आणखी काही लोक येणार असतील, पण पहिल्यांदा एखादी गोष्ट सुरुवात करायची झाली की त्याच्यावर गर्दी किती होत्या बघूया आणि मग पुढे जाऊन रव्या असा प्रकार असतो. पण या पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरती अगदी 96-97 सालापासून मी स्वतः अप्पा पाटील असतील, विद्याधर कुलकर्णी असतील, प्रसादराव आहेत, आमचे विश्वास बालिगाटे आहेत आणि आता बंडू पाटील वगैरे सगळी मंडळी जी आम्ही ज्यावेळी सुरुवात केली या प्रदूषणाच्या बाबतीत, त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये थोडाही फरक पडलेला नाही. उलट पंचगंगा आणखी प्रदूषित होऊन जी 15-16 क्रमांकावर 96-97 होती ती आता परत 10 नद्या ज्या अतिप्रदूषित देशातल्या आहेत त्यामध्ये येऊन बसली. मग आज गरज नुसता सगळेजण सगळे भाषणवाले सगळ्यांना अभ्यास आहे, त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की या बाबतीमध्ये शासन प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या ज्यांच्या जबाबदार आहेत या नदी प्रदूषित करण्यासाठी जे जे घटक जबाबदार आहेत आमचं मत त्यांच्यावरती कारवाई करा, त्यांची लाईट तोडा, त्यांचे पैसे डिपॉझिट जप्त करून घ्या, एवढ्याबद्दल आमची ही भूमिका नाही. ही नदी आज सुरुवात झालेली ही बैठक ही नदी प्रदूषित मुक्त प्रदूषण मुक्त होईपर्यंत आपल्याला हा लढा द्यावा लागणार आहे. गेली 20 वर्ष हा लढा चालू आहे. आज कुठतरी आलो नदीच्या इथं बसलो समाधी स्थळावर बसलो आणि उठून गेलो एवढ्यावरती हा लढा थांबणार नाही आणि या लढ्यासाठी सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आणि सगळ्या पक्षाची जुनी जाणकार मंडळी एकत्र आलोय हे चांगली गोष्ट आहे आणि ही सुरुवात चांगली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही जर पंचगंगा प्रदूषण मुक्त करायची असेल, आपण फक्त कोल्हापूर महापालिकेचं सांडपाणी, इचलकरंजी नगरपालिकेचं सांडपाणी, सगळ्यात औद्योगिक वसाहतींचं सांडपाणी आणि मग ज्या ज्या ग्रामपंचायतीतून जे आपली सांडपाणी आपल्या नड्यावाटे ना आपल्या नाल्यावाटे जाऊन ते आपल्या पंचगंगेत मिसळते या सगळ्याचा अभ्यास मग हे कधी झाला की नाही. 2004 साला याच MPCB एक श्वेत पत्रिका काढलेली होती, ज्यावेळी इचलकरंजीची लाईट तोडली गेली नगरपालिकेची आणि कोल्हापूर महानगरपालिकेची लाईट तोडली, प्रसादराव आमच्या बरोबर होते, गणेश नाईक या आपल्या याचे मंत्री होते या विभागाचे, त्यावेळी मंत्रालयात बैठक झाली आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ हे स्वायत्त मंडळ आहे, या मंडळावर कुठल्याही सरकारचा किंवा पंतप्रधानांचा सुद्धा त्याच्यावरती अधिकार गाजवता येत नाही. जसं इलेक्शन कमिशनचं काम आहे तसं MPCBचं काम आहे, पण या MPCBचं एवढी स्वायत्त संस्था असताना देखील त्यांच्याकडे एवढंच काम राहिलं आता की एखादी औद्योगिक वसाहत निर्माण व्हायला लागली, एखाद्यानं साखर कारखाना काढतो म्हणला, एखाद्यानं छोटासा जरी साखर कुठलाही कारखाना काढतो म्हणला तर त्याला NOC देताना पैसे घ्यायचे आणि NOC द्यायचे, त्याला पाणी लागणार आहे की नाही, मग ते पाणी कुठलं आणणार आहे, ते पाणी तुम्ही सोडताना कधी त्याच्यावर प्रक्रिया करणार आहे की नाही, मग प्रक्रिया करून सोडलेलं पाणी स्वच्छ आहे की नाही हे बघितल्यानंतर तो कारखाना चालू ठेवायचा का नाही ठेवायचा हे त्या MPCBचं काम असतंय. पण ही MPCB आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातली जे विभागीय कार्यालय यांनी कधी याच्याकडे लक्ष दिलं नाही.
या एमपीसीबीला तुम्हाला सांगतो एवढी स्वायत्त आहे प्रत्येक दादा. ज्या वेळेला वाजपेयींचं सरकार होतं कोलिकोला कंपनीनं ज्यावेळी बेंगलोरला प्रदूषण करून नदीमध्ये हे सोडलं होतं स्वतःचं केमिकलचं पाणी, त्यावेळी 600 कोटीचा दंड या एमपीसीबीनं त्या कोलिकोला कंपनीला लावलेला होता. एवढंच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा दंड जवळजवळ 90 ते 93 साला 3 वेळा दंड एमपीसीबीनं लावलेला होता. आणि याचे सेक्रेटरी जे असतात ते सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले सेक्रेटरी असतात. मग आम्ही काय केलं, ज्यावेळी श्वेतपत्रिका निघाली, श्वेतपत्रिका म्हणजे काय फार मोठं चांगली पत्रिका नसते. जे वाटोळं झालेलं असतं हे वाटोळं करण्यामध्ये कुणाकुणाचा किती किती हात आहे हे सांगणारी पत्रिका म्हणजे श्वेतपत्रिका असते. त्यात त्यांनी सांगितलं कोल्हापूर महानगरपालिका तुमचे सांडपाणी 30%, इंडस्ट्रियल इस्टेट तुमचं पाणी 12%, साखर कारखाने भोवतीचे असलेले 28 तुमचं पाणी हे 12%, इचलकरंजी नगरपालिका तुम्ही 15%, जेवढ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायती आहेत तुमचं आलेलं जे सांडपाणी आहे ते तुमचं 7.5%, मग ते 2% आलं. मग जिल्हा परिषद म्हणायला लागली की आमचं त्याच्यामध्ये काय नाही, आमचं थोडा आहे, जरा खाल्लं काय आणि लय खाल्लं काय. पहिल्यांदा छोट्याकडनं पण व्हायला पाहिजे. मित्रांनो, ही श्वेतपत्रिका काढली त्या श्वेतपत्रिकेवरती काम करण्याचं काम एमपीसीबीचं होतं, कुणीही काम केलेलं नाही. त्यावेळी सोनटके नावाचे मेंबर सेक्रेटरी होते, बोराळकर नावाचे मेंबर सेक्रेटरी होते, दिल्लीनं सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले मेंबर सेक्रेटरी कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवस होते आणि 8 दिवस येऊन सुद्धा त्याच्यावर काय फरक पडला नाही. मी धन्यवाद देतो अगदी प्रसाद पासून विश्वास बालेघाटे पासून बंडू पाटलापर्यंत ज्यांनी गेल्या आम्ही बंद केलो, आम्हाला जरा मोळक सुटले, आम्हाला जरा 3 वेळा पडलो, याचा पदाधिकारी तर होतो म्हणून आम्ही जरा बाजूला झालो, पण ती चळवळ त्या पोरांनी चालू ठेवली, त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला धन्यवाद. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय समिती आता स्थापन व्हायला लागल्या. आपल्याला काय करायला पाहिजे, दोघांना दादा टार्गेट करायला पाहिजे, एक एमपीसीबी आणि एक पाटबंधारे. तर नुसतं या एमपीसीबीला अधिकार काय आहेत, नगरपालिकेची लाईट तोडायची, पाणी पुरवठ्याची लाईट तोडायची, त्यांची ठेवलेली डिपॉझिट जप्त करायची, महापालिकेची लाईट तोडायची, त्यांची लाईट तोडून त्यांची डिपॉझिट जप्त करायची आणि हे अधिकार या एमपीसीबीला आहे. आणि पाटबंधारे विभागाला ज्यांच्या मालकीची नदी आहे तो विभाग एकदा सुद्धा बोलत नाही आणि हा विभाग मात्र महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांच्या अधिकारातला हा विभाग आहे. पाटबंधारे विभागाला माझ्या मालकीच्या नदीमध्ये 1-10 लिटर जरी पाणी एखाद्या ग्रामपंचायतीत आलं तर लिटरला 500 रुपये प्रमाणे प्रदूषित पाण्याला दंड दिवसाला करण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाला. मग हा विभाग काय झोपा करतोय काय, यामध्ये सुद्धा राजकारण आहे. आता पाणी गेल्या वर्षी पाऊस पाणी चांगलं झालं, दूधगंगेचं पाणी जे ज्या दूधगंगा धरणाला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, जे दूधगंगा धरण आमच्या भागामध्ये बांधलं गेलं आणि जल आयोगाच्या जललवादाच्या नियमाप्रमाणे त्यांनाही पाणी द्यायचं ठरलं. पण आमच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी एवढे हुशार आहेत दादा, ज्या वेळेला बेळगाव जिल्ह्याला आणि पुढच्या बागलकोट तालुक्याला पाणी जिल्ह्याला कमी पडतंय त्यावेळी इथं पाण्याचा साठा करून ठेवायचा आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणी विकायचा धंदा गेली 25 वर्ष या राज्यातले पाटबंधारेचे अधिकारी केलेले आहेत म्हणून जलसंपदा खात्यामध्ये एवढा सगळा घोटाळा आणि पैसा खाल्ला जातोय. ही पहिल्यांदा थांबवली गेली पाहिजे. ज्याच्या मालकीची नदी आहे त्या विभागाला कुणी बोलतच नाही. बघा माझ्या घरामध्ये कोणतराला आणि माझ्या घरात आणून नुसता कचरा पुढच्या घरातल्या टाकला, बायकांचं तोंड लागलं तर आम्ही पायतण घेऊन उभा राहतो. आणि ज्याच्या मालकीची नदी आहे त्या पाटबंधाऱ्याचं एकही स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही. एवढं वारण्याच्या पाण्याच्या पासून कधी अजून पाटबंधाऱ्याने केलं नाही. त्यामुळं पाटबंधारे विभाग आणि एमपीसीबी या दोघांवरती कारवाई व्हायला पाहिजे. इचलकरंजी नगरपालिका आणि कोल्हापूर नगरपालिका ज्या ज्या औद्योगिक वसाहती यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. कारवाई म्हणजे काय, ट्रीटमेंट प्लांट जे तुमचे आहेत, जे सीईटीपी जे प्लांट आहेत, हे प्लांटच ती लोक चालू करत नाही. एवढं क्लस्टर योजना आणली आणि जवळजवळ 20 कोटीचं सीईटीपीची योजना एक यंत्रणा इथलकरंजीमध्ये बसवल्या, काय करण्यात होत आहे,
पाणी सगळ्या ब्लिचिंगचं आणि प्रोसेसचं आणून त्यामध्ये साठवून त्याच्यावर प्रक्रिया करून स्वच्छ करून सोडणार होते. पण लाईट बिल जास्त येत आहे आणि हे बिल एवढं कोण भरायचं या कारणासाठी म्हणून त्यांनी ते ट्रीटमेंट प्लांट कोण बघायला आले तर तेवढेच चालू करतात आणि बाकीचं पाणी मात्र त्या काळ्यावर येत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये दोन तीन टप्प्यावर आपल्याला आंदोलन करावं लागतील. पहिलं आंदोलन काय तुम्हाला सांगतो, पाटबंधारे विभागाला घेरावा घालावा लागेल आणि तुमच्या पालखीच्या नदीमध्ये जे जे प्रदूषित करून पाणी सोडतात त्यांना नोटिसा पाठवा आणि त्यांच्यावरती कारवाया करा. नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, काय नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या लोकांना 70 लिटरचा क्लॉज होता, आता 110 लिटरनं मागायला लागलेले. काय करायला, त्यांच्या गाड्या धुवायला पाणी, त्यांच्या संडासला वापरायला ट्रिपल फिल्टर पाणी आणि हे पाणी आणून दूषित करून प्रदूषित करून नदीत सोडायचं आणि ते पाणी आम्ही पित बसायचं. येणाऱ्या काळामध्ये नुसता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही, आमच्या तालुक्यामध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या सगळ्या समस्येचं मूळ कारण पंचगंगा प्रदूषण आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या प्रदूषणाच्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून नव्हे तर या तालुक्यातला आणि या पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी म्हणून 10-15 वर्ष खस्ता खाल्लेला कार्यकर्ता म्हणून नक्की तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील. एवढंच मी आपल्याला आश्वस्त करतो आणि माझी एक नम्र विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये पंचगंगा नदी प्रदूषणाच्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचं कुठल्याही गटाचं तेवढा मुखवटा कुणी घालून येऊ नका आणि मोठ्या मनाने येणाऱ्याला स्वीकारा. पुढे आलेला माणूस कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या गटाचा आहे हे पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. हा मुखवटा बाजूला ठेवून या तालुक्यातल्या तमाम जनतेनं रस्त्यावर यावं.